नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती। तर देवपूजेसंबंधित लागणारे साहित्य तुम्हाला कुठे उपलब्ध होतील हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही अनेक व्हिडिओमधून केलाय, मात्र तुम्हाला सर्व धार्मिक साहित्य एकाच दुकानात हवी असेल तर तुम्हाला यायचं आहे लालबागला। आज मी खरेदी करते लालबागला। लालबागला जर तुम्ही गणेश गल्लीमध्ये आले तर तिथे तुम्हाला गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार या नावाची ही शॉप आहे, शॉप नंबर 10। इथे आपण पूजेसंबंधित सर्व साहित्य बघणार आहोत, तर शेवटपर्यंत नक्की बघा काय काय तिथे उपलब्ध आहेत। चला बघूया। गुरुकृपा धार्मिक भंडार या शॉपमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा तुम्हाला इथे वेगवेगळे साहित्य पाहायला मिळणार। पूजेसंबंधित लागणारे किंवा आपल्या देवघरात लागणारे जे छोटे छोटे पाठ आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। बघा, इथे खूप सुंदर सुंदर आणि एकदम छोटे छोटे जे पाठ आहेत ते तुम्हाला इथे फक्त 40 रुपयापासून मिळणार आहे आणि छान कलरिंग केलेले सुद्धा आहेत। असे पाठ आपण देवघरामध्ये देवांच्या मूर्ती ठेवण्यासाठी सुद्धा यूज करू शकता किंवा ते नैवेद्याचे ताटसुद्धा तुम्ही यावर ठेवू शकता। मीनाकरी केलेले पाठसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर सुंदर आणि अतिशय मीनाकरी केलेले मोर काढलेले असे पाठ आहे यांच्याकडे आणि इथे प्राईस लिहिलेलेच आहे। तर हा 350 रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही हा माझ्या हातात जो पाळणा बघताय हा मेटलमध्ये बनलेला आहे, त्याला छान गोल्ड कवरिंग केलेलं आहे। हा 1300 रुपयाचा फक्त पाळणा आहे। छान इथे मोरपंखाची डिझाईन काढलेली आहे, अतिशय सुंदर, आणि ही बासुरी म्हणून इथे अशी डिझाईन केलेली आहे आणि असा सुंदर हा पाळणा तुम्हाला इथे फक्त 1300 रुपयाला मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये दिवेसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। अतिशय खूप भारी ही डिझाईन आहे आणि हा पितळी धातूचा बनलेला आहे तर भारीसुद्धा आहे आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळी डिझाईनसुद्धा बघू शकता। अतिशय युनिक अशा डिझाईनसुद्धा तुम्हाला इथे दिव्यांमध्ये पाहायला मिळणार आहे। बघा, हा काच आहे आणि ही जी प्लेट आहे ती अत्यंत वेगळी आणि खूप डिझाईनदार अशी केलेली आहे। याला जर हा दिवा गरम झाला तर याला पकडायला लाकडी मूठसुद्धा दिलेली आहे। याबरोबरच तुम्ही असे फुलांच्या आकाराची सुद्धा ज्योत तुम्ही बघू शकता। देवांना ओवाळायचं असेल तर अशा प्रकारच्या दिव्याने तुम्ही देवांना ओवाळू शकता। त्यानंतर छोट्या आकारापासून तर मोठ्या आकारापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे दिवे बघायला मिळणार आहे। हा माझ्या हातात बघू शकता, अतिशय रत्नधारी रत्नजडित हा दिवा आहे आणि खूप आकर्षक असा दिसतोय आणि यालासुद्धा लाकडी मूठ दिलेली आहे जेणेकरून जर ते गरम झालं झाकण तर तुम्ही याला पकडू शकता। आणि हे आतमध्ये एवढा डीप असा दिवा दिलेला आहे, छान याच्याखाली प्लेटसुद्धा आहे। जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता। याबरोबरच तुम्हाला कुठे मंदिरामध्ये दान द्यायचं आहे, भेट द्यायची आहे तर अशा प्रकारचा दिवासुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता। त्यानंतर हा अतिशय आगळा वेगळा हा दिवा माझ्या हातातमध्ये तुम्ही बघू शकता। यामध्ये छान मोराची डिझाईन काढलेली आहे आणि हा दिवाच आहे। बघा, हा ओपन होतं असा छान। इथे तुम्ही छान अशा वाती लावू शकता, प्रज्वलित करायच्या आहेत आणि यामध्ये तेल भरून ठेवायचं आहे जेणेकरून त्या वाती अशा दिसणार आणि तो दिवा असा प्रज्वलित तुम्ही करू शकता। आणि खूप सुंदर आणि असं युनिक तुमचं देवघर दिसणार आहे जेव्हा तुम्ही गणपतीची स्थापना कराल किंवा सणांच्या वारी वगैरे, आणि दिवे जेव्हा तुम्ही प्रज्वलित कराल तर असा हा छान दिसणार आहे। तर असासुद्धा तुम्हाला इथे 7000 रुपयाला दिवा मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या देवांच्या मूर्तीसुद्धा इथे अवेलेबल आहेत। ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे, अतिशय वजनदार आहे, आणि देवी लक्ष्मीची मूर्ती असेल, देवी सरस्वतीची मूर्ती असेल अशा मूर्त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। याबरोबरच इथे तुम्ही बघू शकता या गणपती बाप्पाच्या मूर्तीसुद्धा पितळी धातूमध्ये इथे उपलब्ध आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा, मग तो दगडूशेठ हलवाई असो किंवा बाप्पाची चतुर्भुज मूर्ती असो, तर अशा छान मूर्त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता स्वामींच्या सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये इथे तुम्हाला पितळेच्या मूर्ती बघायला मिळणार आहे। तुम्हाला हवी ती मूर्ती इथनं घेऊन जाऊ शकता। खूप अतिशय सुंदर उभी अशी मूर्ती स्वामींची तुम्हाला इथे बघायला मिळते। याबरोबरच बैठ्या स्वरूपाची मूर्तीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता स्वामींची, अतिशय पितळी धातूची किंवा पंचधातूची मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे। याही व्यतिरिक्त ही मूर्ती बघा, स्वामींची ही मूर्ती आईंच्या स्वरूपात आहे आणि खूप अतिशय आकर्षक अशी ती स्वामींची मूर्ती दिसते। तुम्हाला हवी तशी मूर्ती तुम्ही स्वामींची इथनं घेऊन जाऊ शकता। तर आईंच्या रूपातली ही स्वामींची मूर्ती जर तुम्ही घेतली तर जवळजवळ ती 6500 रुपयाला इथे मिळणार आहे। याबरोबरच तुम्ही बघू शकता लोणावळ्याच्या मठामध्ये अशी उभी स्वामींची मूर्ती आहे, तीच मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे आणि तेही पंचधातूमध्ये। तर अशी ही स्वामींची उभ्या स्वरूपातली मूर्ती तुम्हाला इथे फक्त 12000 रुपयाला मिळणार आहे।
त्यानंतर तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता श्रीहरी विष्णूंची तिरुपती बालाजीची जी प्रतिमा आहे ती माझ्या हातामध्ये आहे. शंख चक्र गदा हस्ते ज्याला आपण म्हणतो तर अशी ही प्रतिमा सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त 1700 रुपयामध्ये. गणपतीची फार सुंदर आणि रेखीव मूर्ती आली आहे लहान स्वरूपात. या ह्यापूर्वी साधारण एक 4.5-5 इंचाची मूर्ती यायची, आता ही 3 इंचामध्ये सेम टू सेम त्या ह्याच्यामध्ये मूर्ती आली आहे आणि फार सुंदर आहे. आणि लोकांची अशी भावना आहे की कामपूर्ती करणार. लोक स्वतः येऊन सांगतात की आम्ही ही मूर्ती ठेवल्यापासून आमच्या घरातला बदल जाणवला. ते ह्याची किंमत आहे 2100 आहे आणि ही 1100 रुपये. आणि कोणत्या धातूची? पंचधातू मध्ये. आपल्याकडे बरेचसे देव हे पंचधातू आणि पितळेमध्ये आहेत. पंचधातू म्हणजे आपण साधारण देवाची आपण जसं प्राण प्रतिष्ठापना करतो ती पंचधातू मध्ये असावी की त्यातनं जे येणारे वेव्ज हे आपल्या संपूर्ण घराला आणि आपल्या समाधानकारक असे कार्याला हे करणार, सहकार्य करणार आहे. अर्थातच ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या बॉम्बे पॉलिश मध्ये आहेत आणि ही मूर्ती आहे पंचधातू मध्ये. फक्त ही अँटिक पॉलिश, ही पुरातन स्वरूपाची अशी. लोकांची कसं आहे की हल्ली स्त्रियांना देव घासणं आणि त्याचं हे करणं, त्याच्यापेक्षा हे अँटिक पॉलिश मध्ये म्हणजे काय थोडस ऑइल लावलेलं असतं पण त्याच्याने देव उजळतात, जरा चांगले दिसतात आणि जुने असल्या कारणाने लोकांची भावना जरा एक वेगळी होते. ते अशा पॉलिश चकाकणाऱ्यापेक्षा अँटिक मूर्त्यांमध्ये लोकांना जास्त प्रमाणात रस आहे की आपल्याकडे बहुतेक अशा या अँटिक पॉलिशच्याच मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील. हो, ही पण मूर्ती तुम्ही बघू शकता संपूर्ण कृष्ण रूपामध्ये आणि खूप छान असं काम केलेलं आहे यामध्ये. आणि ही सुद्धा पंचधातूची मूर्ती आहे आणि तुम्ही जेव्हा हातात घेता ती अशी वजनदार जाणवते आणि ही मूर्ती तुम्हाला फक्त 3000 रुपयाला इथे मिळणार आहे. त्यानंतर माझ्या हातामध्ये तुम्ही अतिशय सुंदर स्वरूपामध्ये बाळकृष्णाचं रूप बघू शकता आणि खूप छान असं काम केलेलं आहे याच्यामध्ये. ही बासुरी सुद्धा इथे वेगळी होते आणि अशी ही बासुरी आहे. त्याबरोबरच हे जे काम दिसते हे बघा, इथे छान असा मोर काढलेला आहे आणि कमळामध्ये ही बाळरूप कृष्ण उभे आहेत. खूप सुंदर आणि अशी आकर्षक दिसणारी मूर्ती सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला देवांच्या मूर्तीबरोबरच इथे श्रीयंत्र सुद्धा मिळणार आहे. मग ती पंचधातूची असो किंवा अष्टधातूची असो, अशी सर्व प्रकारची यंत्र यांच्याकडे अवेलेबल आहेत. आपण जेव्हा कुलदेवीची पूजा करतो घरामध्ये तेव्हा श्रीयंत्राची सुद्धा पूजा करतो. श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन केलं जातं. जर तुम्हाला हवे असेल तर अशा श्रीयंत्र सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. याच्याबद्दल काय वैशिष्ट्य सांगा? त्यामध्ये हे सगळी आहे ती पंचधातूचीच आहे. त्याच्यामध्ये हे जे आहे हे पितळेचं आहे. ओके, हे आहे कॉपरचं. हे जे आहे लेझर कटिंग मध्ये आहे, जे शार्पनेस याला जे म्हणतात की लेझर कटिंगचं आहे. हे ओटीव आहे, हे स्क्रू मधलं आहे, हे सुद्धा स्क्रू मधलंच आहे. ह्याच्यातलं एक फाईन वाले जे येतं ते एवढ्या श्रीयंत्राची त्याची 21000 रुपये किंमत आहे. ज्याची ह्याची किंमत आहे 5500 रुपये. तर ते जे फाईननेस आहे तो फाईननेस तुम्हाला ते असं वाराणसीतनं येतं आणि लाल वस्त्रामध्ये खूप सुंदर. याची किंमत आहे 8000. याची बाजारात 12000 खाली घेऊन आणि हे सगळं अभिमंत्रित केलेलं आहे असं ते सांगतात. पण तरी आपण स्वतः वैयक्तिक जेव्हा आपण अभिमंत्रित करू तेव्हा त्याची ती ऊर्जा जाते. तर हे कोणत्या धातूचं असेल? हे पंचधातू मध्ये आहे, एकदम फाईन. याला सोन्याचं ते दिसतंय सोन्यासारखं. श्रीयंत्राची पूजा केल्याने वास्तुदोष तर दूर होतातच, आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते, याचबरोबर आपल्या घरात लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी मदत होते आणि आपल्या घराची भरभराट होते. त्याही व्यतिरिक्त इथे तुम्हाला श्रीयंत्राव्यतिरिक्त अशी ही पूर्ण सेट मिळणार आहे. यामध्ये गोमती चक्र असेल किंवा हे कवडी असेल, लक्ष्मीची पावलं असतील, शंख असतील किंवा हे कुबेर लक्ष्मी यंत्र असेल, कुबेर कवडी, अशा प्रकारचा हा संपूर्ण सेट तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. तो तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता अथवा तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा धन आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचा सेट तुम्ही आपल्या घरासाठी घेऊन जाऊ शकता. असा हा लक्ष्मी आकर्षित करणारा जो सेट आहे जो तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, हा फक्त 700 रुपयाला तुम्हाला इथे अवेलेबल असेल.
तर आता आपण इथे ही श्रीयंत्र बघितली ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते, सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित होते. त्याचबरोबर तुम्ही हा कल्पतरू वृक्ष इथनं घेऊन जाऊ शकता. हा जो कल्पतरू वृक्ष आहे तो आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवते आणि आपल्या व्यवसायाची सुद्धा वाढ करते, आपल्या व्यवसायात वृद्धी होते. आणि तुमच्या घरामध्ये जर असा कल्पतरू वृक्ष असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि प्रत्येक व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला वृद्धी मिळत जाईल. अशा प्रकारचा हा वृक्ष तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापित करू शकता. सकारात्मक ऊर्जा वाढवणं म्हणजे काय की ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या समुद्री वस्तू आहेत. हो, त्या आपण हल्लीच्या बऱ्याचशा स्त्रिया हे पाकिटामध्ये किंवा देवपूजेत किंवा तिजोरीत ठेवायच्या त्या आपण कल्पतरूला आपण त्या हे केलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जो हा जो कडा आहे तो हकीक आहे, जो नेगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करून घेणारा आणि या सकारात्मक ऊर्जा वाढवणार असं त्याचं हे. छान, अर्थातच लक्ष्मीला समुद्रकन्या म्हणतात आणि या सर्व वस्तू समुद्रातून मिळालेल्या आहेत. तर या सर्व वस्तू या कल्पतरू वृक्षाला लावण्यात आलेल्या आहे. तर अशा प्रकारचं कल्पतरू म्हणजे दत्ताचं अक्षय निवासस्थान. ओके, ज्या ठिकाणी दत्त कायम बसलेला आहे त्याचं नाव कल्पतरू. तर असं कल्पतरू वृक्ष तुम्हाला फक्त 2500 रुपयापासून इथे मिळणार आहे. त्यामध्ये वेगवेगळे साईज सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध असतील. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अयोध्येमध्ये ज्या प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर स्थापित केलं जाणार आहे त्याची एक प्रतिकृती तुम्हाला इथे पाहायला मिळते, पंचधातू. तर ज्यांनाही हवं असेल ते अर्थातच तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे शंख सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि हे वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा दिसत आहेत. त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल? वैशिष्ट्य असं आहे की शंख हा समुद्री जीव, त्याचं मुख उघडलं की तो वाजणार होतो आणि नॅचरल हा असा असतो. त्याच्यावरती ही चामडी आहे, तर हा जो आहे शंख याची बरीचशी चामडी निघालेली, आता ही थोडीशी शिल्लक आहे. त्याच्यानंतर हा असा तो साफ केला जातो. त्याच्यानंतर हा पॉलिश केलेला शंख आहे आणि हा जो शंख आहे हा लक्ष्मी शंख आहे. हा उजवा शंख आणि विष्णू हा डावा शंख, असं त्याचं हे आहे. जो लक्ष्मी शंख वाजणारा अवेलेबल होत नाही, एखादा कोणाकडे जर मिळाला तर म्हणतात अशी आख्यायिका आहे की ज्याच्या घरात लक्ष्मी शंख वाजवायचा आहे त्याच्या घरात कुबेर पाणी वाहतो, अशी आख्यायिका आम्ही आजपर्यंत आहे. त्याच्यानंतर हा मोती शंख आहे, हा लक्ष्मी शंख ज्याला म्हणतात मोती शंख, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे शंख ठेवू शकता. हा शंख बद्दल सांगा. हा काय पाच काटेचा शंख आहे, पाच काटेरी शंख याला म्हणतात. त्याला असं स्पेसिफिक असं वेगळं नाव नाही, शंख फक्त तो काटेवाला शंख. तर ह्याच्यात सुद्धा हे काही जे शंख असतात त्याला काटे येतात. अनेक परजाती आहेत, जशा आपल्या मनुष्यचकाच्या वेगवेगळ्या आहेत तशा समुद्रात बऱ्याच प्रकारच्या जाती आहेत. त्या काही काही लुप्त होत चाललेल्या आहेत, त्यातल्या काही ज्या आहेत त्या. तर इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे शंख मिळणार आहे. तर अशा प्रकारचे हे शंख सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथे देवपूजे संबंधित लागणाऱ्या संपूर्ण वस्तू तर मिळणारच आहेत. त्यासोबतच जप माळ सुद्धा इथे अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या तुळशी माळ असो, रुद्राक्ष असो किंवा वैजयंती माळ असो, लाकडी माळ असो किंवा आणखी रक्तचंदनाच्या माळा, स्फटिकाच्या माळा, या सर्व माळा यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर तुम्हाला हवी ती जपमाळ तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता, परिधान करू शकता. याही व्यतिरिक्त इथे तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या प्राईजमध्ये सुद्धा या माळा उपलब्ध असतील. तर या ज्या माळा आहे फक्त 30 रुपयापासून तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे, त्या 5000 रुपयापर्यंत असणार. शिवाय तुम्हाला इथे आध्यात्मिक वेगवेगळे ग्रंथ सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. मग ते गणपती स्तोत्रापासून असो किंवा महाभारतापर्यंतचे अनेक आध्यात्मिक ग्रंथ, धार्मिक ग्रंथ तुम्हाला इथे मिळणार आहेत. मग इथे गुरुचरित्र सार आहे, त्यानंतर इथे भक्तिसार आहे, नवनाथ भक्तिसार. शिवाय इथे श्रीमद भगवद्गीतेचं संपूर्ण सार्थ असं हे तुम्हाला धार्मिक ग्रंथ सुद्धा इथे मिळणार आहे. एकंदरीतच सर्वच धार्मिक ग्रंथ आणि सर्व प्रकारची धार्मिक पुस्तकं तुम्हाला इथे मिळणार आहे. तर तुम्हाला हवं ते पुस्तक किंवा हवे ते ग्रंथ तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कास्याची भांडी सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. कास्याचं महत्व आणि किंवा ते कासं आहे कसं ओळखायचं? कासं कसं आहे माहिती का, पूर्वी राजस्थान किंवा राजे राजवाड्यांच्या जेवणामध्ये काशाचा वापर करायचा. कासं हे काशात अन्न ज्या ताटात वाढलं जातं त्याचे जर विष हे केलं असेल तर ते त्याची विष बाधा होती, असं त्याचं हे आहे. आणि कासं हे असं ओळखलं जातं. हा जो नाद आहे त्या नादाचं ती लांबपर्यंत त्याची ती सराउंडिंग
अशी ती वाजत जाते, प्युअर काचं। तर अशी काशाची भांडी जर तुम्हाला हवी असतील तर ही काशाचे सेट सुद्धा तुम्हाला पूर्ण सेट आहे। त्याच्यामध्ये एक ताट आहे, दोन वाट्या आहेत, त्याच्यानंतर चमचा आहे, पेला तांब्या नाही आहे त्याच्यामध्ये, पेला आहे। ओके, तो सेट मध्ये असा हा पेला आहे, असा हा संपूर्ण 4,500 सेट आहे। आणि तांब्या जर नुसता घ्यायचा असेल तर 1630 रुपयाचा तांब्या। तर अशा प्रकारे देवांच्या मूर्ती असो, देवा संबंधित लागणारे साहित्य असो, देवांची भांडी, माळा, जपमाळा किंवा देवांचे ग्रंथ, धार्मिक ग्रंथ, याबरोबरच पूजेसंबंधित संपूर्ण साहित्यसुद्धा तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे। या शॉपचा परत एकदा ॲड्रेस सांगते, लालबागला जर तुम्ही आलात तर गणेश गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार या नावाची ही शॉप आहे, शॉप नंबर 10। इथे तुम्ही येऊन ज्या वस्तू तुम्हाला हव्या आहेत त्या वस्तू तुम्ही निश्चितच इथनं घेऊन जाऊ शकता। अशाच प्रकारे आणखी काही शॉप जे धार्मिक किंवा आध्यात्मिक किंवा पूजेसंबंधित साहित्यासंबंधित तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला नक्की सुचवा, त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती।